नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी. योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे वडपल्लीवार हे कोर्टात गेलेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. काँग्रेस पदाधिकारी अनिल वडपल्लीवार यांच्यावर फडणवीसांनी निशाणा साधला. तुमचा देवाभाऊ योजना बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे वडपल्लीवार कोर्टात गेलेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. मात्र योजना बंद होऊ देणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते, जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात. आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा. या योजना बंद नाही करायच्या, पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेल्यात. पण माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू. आम्हाला या राखीची आण आहे, काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही. त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस